नमस्कार विद्यार्थ्यांनो आणि माझ्या प्रिय मित्रांनो ऑनलाईन लर्न विथ मिस्टर के एन विस्पुते या ग्रामर सिरीजमध्ये मी कन्हैया पुष्पा निंबा विस्पुते आपले मनपूर्वक स्वागत करत आहे मराठीत म्हण आहे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीप्रमाणे एखादे वाक्य बोलताना व्यक्ती तितक्या बोलण्याच्या पद्धती अशी नवी म्हण रूढ करावी लागेल एखादे वाक्य प्रत्येक व्यक्ती सारखे बोलेल असं नाही एकच अर्थाचे वाक्य प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने शब्द वापरून बोलेल कोणी बोलताना अगदी साधे शब्द वापरेल तर कोणी जड शब्द वापरून आपले भाषा कौशल्य दाखवेल भाषा कोणतीही असो ती लवचिक असते मागे आपण युस टूचा व्हिडिओ बघितला त्या रचनेमध्ये आय वेंट टू स्कूल याऐवजी आपण आय यूज टू गो टू स्कूल असं शिकलो असं बोलायला शिकलो आपण त्याच्यानंतर आपण एबल टू अन एबल टू पाहिलं त्याच्यामध्ये प्रसन्न कॅन डू असं आपण बोलू शकतो पण त्याऐवजी आपण प्रसन्न इज एबल टू डू इट असं बोलायला शिकलो शब्द बदलले वाक्यरचना बदलली पण अपेक्षित अर्थ मात्र तोच मग आपण आज अशीच एक वाक्यरचना बघणार आहोत पण त्या वाक्यरचना बघण्याच्या अगोदर आपल्याला थोडं भविष्य भविष्यकाळावर दृष्टिक्षेप टाकावा लागेल साधा भविष्य काळ सिम्पल फ्युचर टेन्स आता नेमकं साधा भविष्यकाळाचा वापर आपण कधी करतो एखादी क्रिया घडायची आहे घडणार आहे यासाठी भविष्य काळाचा वापर करतो त्याच्यासाठी सूत्र आपण असं वापरतो सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट म्हणजे जर आपण वाक्य बघितलं प्रसन्न विल पार्टिसिपेट इन क्रिकेट मॅच आता ह्या वाक्याचा जर आपण विचार केला की प्रसन्न क्रिकेट मॅचमध्ये पार्टिसिपेट करेल सहभाग घेईल या वाक्यामध्ये जर पाहिलं आपण शक्यता म्हणजे आणि अनिश्चितता म्हणजे अनसर्टेनिटी दर्शवलेली आहे मग हेच वाक्य अर्थ न बदलता गोईंग टू या वाक्यरचनेनुसार बनवू शकतो बोलू शकतो गोइंग टूची वाक्यरचना साध्या भविष्यकाळासारखीच आहे व उपयोगी तसाच साध्या भविष्यकाळात जो अर्थ अभिप्रेत असतो तोच अर्थ गोइंग टूच्या रचनेतून निघतो आता आपण गोईंग टू बघूया नेमका गोइंग टूचा उपयोग कधी करायचा आणि कसा करायचा एखाद्या क्रियेची भविष्यकाळातील निश्चितता खात्रीशीर कथन करण्यासाठी गोइंग टू या रचनेचा वापर करतात आता थोडंसं साधं भविष्यकाळ आणि गोइंग टू जर आपण कम्पेअर केलं तर साधा भविष्यकाळचा सा वापर कधी करता येतो भविष्य काळातील शक्यता संभावना अनिश्चितता दर्शवतो भविष्यकाळ आणि गोइंग टू भविष्यकाळातील खात्रीशीर पूर्वनियोजितता हेतूपूर्वक केलेली भावी योजना दर्शवते आता सब्जेक्ट प्लस शाल होईल प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट आता हे साधे भविष्यकाळाचं सूत्र आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी साध्या भविष्य काळाचे वाक्य आपल्याला गोइंग टूच्या रचनेनुसार करायचं आहे मग अगोदर आपण हे सूत्र बघितलं साध्या भविष्य काळाचं त्याच्यानंतर आपण जर वाक्य बघितलं वंश विल मेक अ व्हिडिओ आता आपल्याला गोईंग टूची रचना करायची गोइंग टूची रचना करत असताना या प्रकारे आपल्याला सूत्र किंवा वाक्य रचना करता येईल सब्जेक्ट म्हणजे करता प्लस ॲमिझार प्लस गोईंग टू प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट वाक्य जर आपण घेतलं की वंश इज गोइंग टू मेक अ व्हिडिओ आता, आता आपण हे सूत्र व अभ्यासले वाक्य अभ्यासलं आता वरील सूत्रावरून वाक्यरचनेवरून असे लक्षात येते की वाक्यातील शाल होईल सहाय्यक राय सहाय्यकराकारी क्रियापद काढून त्या जागी कर्त्यानुसार एम इज आर ए सहाय्यकारी क्रियापद घ्यावे म्हणजे या ठिकाणी होईल आणि शाल काढून आपल्याला गोई टूच्या रचनेमध्ये कर्त्यानुसार ॲम इज आर हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी एक वाक्य बघा वंश विल टेल अ स्टोरी तर त्याचं आपल्याला करता येईल वंश इज गोइंग टू टेल अ स्टोरी आता बऱ्याचदा काय होतं बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात की नेमकं एम इज आर हे सहाय्यकारी क्रियापद कुठं वापरावचं किंवा कोणत्या कर्त्यासाठी वापरायचं आहे आता बघा आय असेल तर ॲम त्याच्यानंतर वी यू दे वंश अँड स्वामी आता इथे वंश अँड स्वामी हे दोन व्यक्तींसाठी दोन वस्तूंसाठी आहे आणि जर वी यू दे वंश अँड स्वामी असेल तर आर वापरायचे त्याच्यानंतर ही शी इट साठी इज या ठिकाणी स्वामी शब्द वापरला आहे एक व्यक्ती एक वस्तू असेल तर इज वापरायचा जसं बघा आय एम गोईंग टू डू इट यू आर गोइंग टू डू इट ही इज गोईंग टू डू इट आता दुसरा जो नियम आहे ॲम इज आर या सहाय्यकारी क्रियापदानंतर गोईंग टू क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे व्ही वन व शेवटी कर्म घ्यावे आता एक वाक्य बघा या ठिकाणी वंश विल ड्राईव्ह अ कार त्याचं वाक्य कर केलेलं आहे वंश इज गोईंग टू ड्राईव्ह अ कार म्हणजे बघा सहाय्यकारी क्रियापद इज इज नंतर आपण गोईंग टू घेतला त्याच्यानंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं आणि त्याच्यानंतर कर्म घेतलं लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूपच वापरायचं आहे म्हणजे इन्फिनिटी आता कीप इन माइंड लक्षात ठेवायचं आहे नकारार्थी वाक्य करताना शाल नॉट म्हणजे शांट किंवा विल नॉट म्हणजे ओंटच वापरतात ते जास्त प्रचलित आहे त्याच्यानंतर टू गो आणि टू कम या क्रियापदांचे गोइंग टू या रचनेमध्ये उपयोग करता येत नाही जर प्रश्नार्थक वाक्य असेल प्रश्नार्थक वाक्य करताना बघा एक वाक्य दिलेलं या ठिकाणी व्हेर विल यू कीप युअर लगेज त्याचं प्रश्नार्थक वाक्य असं होईल व्हेर आर यू गोईंग टू कीप युअर लगेज तर बघा मित्रांनो या पद्धतीने आज आपण या ठिकाणी गोइंग टूची रचना आपण बघितलेली आहे तर आजच्या सिरीजच्या माध्यमाने मी आपणास धन्यवाद देणार आहे कारण या सिरीजला आपला प्रचंड उदंड असा प्रतिसाद लाभत आहे फक्त शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी ग्रामर सिरीज म्हणून आपण या सिरीजकडे बघत आहात तर मित्रांनो अजून जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्यासाठी व या ग्रॅमर सिरीजचा भाग होण्यासाठी जर आपण अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा सबस्क्राईब करून थांबू नका तर लाईक करून शेअर करा धन्यवाद